लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपची उद्या महत्वाची बैठक होती आहे. मुंबईतल्या वसंत स्मृती या दादर इथल्या कार्यालयात ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील भाजपचे सर्व आमदार खासदार उपस्थित राहतील. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी यावेळी प्रत्येक मतदारसंघातील जबाबदारीचं वाटप तसंच पक्षीय बलाचा आढावा घेतला जाणार आहे. अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, उद्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपची महत्वाची बैठक होती आहे, काय अधिक याविषयी सांगता येईल? आपल्याला माहिती आहे की सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने सुद्धा हालचाल करायला सुरुवात केली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. उद्या जी बैठक होणार आहे त्याच्यामध्ये भाजपचे आमदार खासदार उपस्थित असणार आहेतच, त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष दानवे असतील, मुख्यमंत्री असतील, हे स्वतः उपस्थित असतील. आणि मतदार संघनिहाय जबाबदारी ही प्रत्येकाला देण्यात येईल. त्या संदर्भात प्रचार कसा करायचा, काय करायचा, प्रचारासाठी समिती कशी स्थापन करायची, कुठली स्ट्रॅटेजी ठरवायची, या संदर्भातलं मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षीय बलाबलाचा, पक्षाची ताकद त्या ठिकाणी किती आहे, गेल्या 5 वर्षात काय फरक पडलाय, संभाव्य उमेदवार असतील का किंवा त्या संदर्भात काय मतं आहेत, याची सुद्धा चाचपणी या सगळ्या आढावा बैठकीत केली जाणार आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 9 अशी ही मॅरेथॉन बैठक उद्या मुंबईमध्ये होत आहे. धन्यवाद अमित या सविस्तर माहितीसाठी.